नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरकुमरे. आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल. बहुजन महापुरुष सन्मान समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटीलसाहेब यांच्या यांना निवेदन देताना शाहीफेक प्रकरणी जे गुन्हे दाखल झालेले आहेत गंभीर स्वरूपाचे त्यासंबंधी चर्चा करताना पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल. लाईक कमेंट शेअर करून बहुजनच्या हक्काच्या चॅनल आपल्याला सबस्क्राईब आणि प्रोत्साहन द्यायचं आहे. पाहत राहा. आपलं ठरलेलं 12:15 ते 12:15 ते 12 स्लॉट मोकळा होता. आम्हाला हे परत हे व्हायला लागले पुढची मीटिंग चालू केली. विधिमंडळामध्ये या संदर्भात
जे काही पोलीस खात्याने राजकीय दबावाने हस्तक्षेप झालेला याच्यावर सरळ सरळ दिसतोय, तर यावर थोडस चर्चा घडून आणावी आणि पोलीस खात्याच्या वतीने पोलिसांना प्रेशराईज करून जे गुन्हे बसतच नाही, म्हणजे 307 हा ही कलम लावलेला आहे, या संदर्भात थोडस तुमच्या पक्षाच्या वतीने तुम्ही बोलते धन्यवाद असं आमची विनंती आहे. वारंवार कसं आहे महापुरुषांबद्दल जे काही मोठे शहरामध्ये दिसून आधी शहरात झाले होते शारीरिक प्रकार, मग शहरामध्ये वातावरण एवढं तापलं होतं म्हणजे सगळे अत्यंत गंभीर नागरिकांचे म्हणजे युवकांचे असतील सगळ्यांच्या सगळ्या समाजाच्या लक्षात गंभीर असे म्हणजे तो स्वरूपाचा सगळ्यांचा भाग आहे, तर त्याच्यावरती कोणत्या प्रकारची आम्ही सगळेजण एकत्र झालो एक शांतता नांदली पाहिजे, त्यासाठी आमच्या सगळ्यांचे ते प्रयत्न आहे की शांतता अबाधित राहिली पाहिजे शहरामध्ये, त्या माध्यमातून आमच्या सगळ्यांना आम्ही सगळ्यांना भेटतोय, काल राज ठाकरे साहेबांना भेटतो, राज पवारला भेटतो, म्हणजे नाना पद्धतीशी बोलणं झालं, कृष्ण सोहळ्यासाठी भेटतात, मी सगळ्यांची भेटून बाबा कुठेतरी हे शांतता निर्माण झाली पाहिजे हा मुळपर्यंत भेटतोय, पण यांनी वारंवार हे बघतोय की ज्या पद्धतीने हे लोक राज्याची देशाची ज्या पद्धतीने हे लोक चुकीच्या पद्धतीने हे करतात त्याच्या कुठेतरी चांगलं निवेदन झालं पाहिजे आपल्या सर्व पक्ष म्हणजे यांना सोडून शांतता वगैरे निर्माण झाली पण काय चुकवता काल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रभावीपणे एकत्रित येऊन ही जी घटना झालेली आहे ती लोकांच्या पर्यंत पोहोचवली पाहिजे. तुम्ही समाजातले नेते आहात, तुम्हाला लगेच ते लक्षात आलं, पण सामान्य माणसापर्यंत हे अशा पद्धतीने यांचं वागणं भाषा बोलणं आणि प्रवृत्ती याची ओळख सामान्य लोकांना कोपऱ्या कोपऱ्यावर आपण करून दिली पाहिजे. लोकजागृती झाली तर आता काय व्हायला लागले, आज ते अटक झाली, पत्रकारात गेला, त्याला अटक केली, लोक जास्त लक्ष देत नाही, हे प्रभावीपणाने लोकांच्यात मांडायला पाहिजे. मग आपण असे विचाराचे सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि महाराष्ट्रभर याचं लोकजागरण केलं पाहिजे. आणि हे अलीकडच्या काळात एवढं वाढलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथंपर्यंत काहीही कशीही बोलायची तयारी आहे. त्यामुळं आपण सगळे एकसंघपणाने हे महाराष्ट्रातल्या लोकांना पटवून दिलं पाहिजे असं मला वाटतं. नाही, आमची विनंती अशी काल राज ठाकरेंशी बोलताना यांनी सांगितलं की राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे, पण महाराष्ट्रामध्ये ही जी काय आत्ताची म्हणजे धर्माधर्मात जाती विद्वेष वाढतोय या संदर्भात बाकी पक्षांचे मतभेद वगैरे सगळे असतील, पण तुम्ही एकदा एकत्रित येऊन राजकीय नेत्यांनी सुद्धा एक स्वतःप्रती एक आचारसंहिता लावून घेतली पाहिजे. ती काय आहे आचारसंहिता लागू शकत नाही आता, कारण या लोकांनी असं ठरवलेलंच आहे की समाजात जे वेगवेगळे अधिष्ठानं आहेत लोकांची त्यांना डॅमेज करायचं, ते ब्रेक करायचं, ही सायकोलॉजिकल मूव्ह आहे. तुम्ही रेकॉर्ड नाही केलं तुम्ही बोलू शकेल. बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या वतीने पिंपरी चिंचवडचे सर्वच मान्यवर नेते विविध पक्षांचे एकत्रित आले, आज त्यांच्याशी चर्चा केली. वारंवार महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा वेगवेगळी वक्तव्य करून अवमान करण्याची मालिकाच मागच्या वर्षभरात आपण सगळे बघतोय. राज्यपालांच्या पासून सामान्य स्तरावर कुणीही आमच्या महाराष्ट्राच्या दैवतांना महापुरुषांना अवमानित करण्याचं काम करत असेल तर महाराष्ट्र हे कदापि खपवून घेणार नाही आणि त्याची प्रतिक्रिया आज समाजातल्या सर्व स्तरावरून उमटायला लागलेली आहे. अतिशय तीव्र भावना समाजातल्या विविध घटकांच्या आहेत. आमच्या महाराष्ट्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव अण्णा या सगळ्यांच्या त्यागाची त्यागाला वेगळ्या उपमा देण्याचा प्रयत्न देखील अलीकडे व्हायला लागला आणि म्हणून या सर्वांचा तीव्र निषेध तर केलाच पाहिजे, पण
महाराष्ट्रात सर्व समाज संघटित करून याचं कृतीने उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. आणि मला खात्री आहे की बहुजन महापुरुष सन्मान समिती या विचाराशी सुसंगत असणाऱ्या सर्वच नेत्यांना संघटित करेल आणि पुढचं पाऊल टाकण्याचं काम करेल.